नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातून मित्रांनो आपल्याला या बातमीवरून कांदा भाव किती मोठ्या प्रमाणात सध्या पडलेल्या आहेत याची प्रचिती ही येईल मित्रांनो कांद्याला चांगला भाव सोडा अगदी बाजारात कांदे विकायलासुद्धा परवडत नसल्याचे चित्र सध्या आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असाच काही अनुभव आला असून साडेतीन टन कांदा विकून रुपये देखील हातात आला नाही उलट कांदा विकून व्यापाऱ्याला एक हजार आठशे रुपये देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे त्यामुळे अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी कसं जागावं असा प्रश्न हातात झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे भागवत सोपान डांबे रानार जैताळवाडी असे या शेतकऱ्याचे नाव आहे कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे त्या, त्या कांद्यापासून होणारा फायदा तर सोडा अगदी मार्केटमध्ये कांदा घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला रुपया देखील हातात पडत नाही कारण साडेतीन टन कांदा विकून बीडच्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही उलट अठराशे रुपये अडत व्यापाऱ्याला देण्याची वेळ बीड तालुक्यातील जयतळवाडी येथील भागवत सोपाण डांबे या शेतकऱ्यावर आले आहे सत्तर हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयेही पदरात न पडल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले डांबे यांच्या कांद्याला पन्नास रुपये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे एक हजार पाचशे पन्नास किलो कांद्याचे सातशे पंच्याहत्तर रुपये झाले बाजारातील हमाली तोलाई आणि इतर खर्च दोन हजार एकशे अठ्ठावन्न रुपये झाला त्यामुळे तीन टन कांदा विकूनही डांबे यांना अडत्याला पदरचे दोन हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये देण्याची वेळ ही आली तर मित्रांनो यावरून आपल्या लक्षात आलेलं असेल की कांद्याचा कमीत कमी भाव हा किती सध्या उतरलेला आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त कांद्याला भाव नऊ ते दहा रुपये किलोपर्यंत सध्या बाजारामध्ये मिळत आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा